इंजिन मध्ये बिघाड झाल्यामुळे नागपूर दादर एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनवर 3 तास थांबून राहिली। गाडीतले प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवर येत जरा घालू लागले। कुणी बुक स्टॉल वरची वर्तमानपत्र घेऊन वाचत जागेवर आडवे झाले। दोन प्रवासी मात्र एका दगडी बाकावर जाऊन बसले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या। सुमारे 1 तासभर गप्पा मारल्यानंतर ते दोघेही कंटाळे। त्यांनी चहा मागवला। चहा घेतल्यानंतर त्यांच्या गप्पा पुन्हा रंगल्या। ते एवढ्या मोठ्याने हसत आणि बोलत होते की त्यांचा शब्द आणि शब्द दूरवर ऐकू जात होता। त्या दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा होता आणि दुसरा तरुण। म्हातारा त्या तरुणाला म्हणाला, राजा तुझं इंग्लंडला जाणं पक्कं झालं ना? असं काय काका मला विचारता? मी पासपोर्ट मिळवला, विजा काढला, नवीन कपडे टेलरने परवा शिवून दिले, 4 सूट आणि इतर नेहमीचे कपडे घेतले आहेत। तुम्ही दिलेले घड्याळ तर मी आत्ताच वापरायला काढलं आहे। राजा ते घड्याळ भारी किमतीचं आहे, 10,000 मोजलेत। पीटर्सबर्गला ते घड्याळ खास तुझ्यासाठी घेतलं होतं। विमान प्रवासासाठी तुला 50,000 रुपये पुरतील ना? मुंबईला गेल्यानंतर मी तात्काळ तेवढी रक्कम तुला देईन, पण बेटा सांभाळून जायचं बरं का? पण काका, तुमच्या 50,000 रुपयांत इंग्लंडला मी 3 वर्ष कशी काढणार? बॅरिस्टर कसा होणार? किमान 15 लाख किरकोळ खर्चासाठी लागतील। कोट्याधिपती काकाचा हा पुतण्या कुठल्या तरी घाणेरड्या हॉटेलात राहिलेला तुम्हाला चालेल का? नको नको, तू एक स्वतंत्र बंगलाच घे, तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी। त्यासाठी काका वर्षाला किमान 15 लाख, त्याप्रमाणे 3 वर्षासाठी 45 लाख लागतील। त्याची सोय मी आता या क्षणालाही करू शकतो। बॅगेत शेअर्स विकल्याची रक्कम नगद 80 लाख आहे। आताच देऊ का? नको, गाडीत बसल्यावर द्या। पण काका, एक मोटारही मला लागेल। रोज मला कॉलेजात गाडीनं जावं लागणार नाही का? मी चालत कसं जाणार? 20 लाख तरी त्यासाठी लागतील। ती रक्कमही आता याच बॅगेत आहे। बँकेतून आजच तेवढी रक्कम काढली आहे। काका, मला सारा युरोप बघायचा आहे। प्रत्येक देशात किमान 1 वर्षभर तरी राहावं लागेल। त्यासाठीच निम्मा खर्च मी करणार आहे। आईचे 40 तोळ्यांचे सोन्याचे दागिने तिनं मला परवास दिले, ते आहेत आता यात माझ्या बॅगेत। राजा, तू अजिबात काळजी करू नकोस। तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये, त्यासाठी मी वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार आहे। आपल्याकडील चहाचे 2 मळे आणि सफरचंदाचा 1 मळा विकून जे 10 कोटी आले, ते पण माझ्या वरच्या कप्प्यात ठेवले आहे। त्याचं असं बोलणं चालू असतानाच गाडी सुटणार असल्याची घोषणा झाली। ते दोन प्रवासी आपल्या डब्यात शिरले, खिडकीजवळच्या समोरासमोरच्या सीटवर बसले। 5-10 मिनिटातच ते पेंगायला लागले आणि चक्क घोरायला लागले। केव्हा तरी कल्याण स्टेशन आलं। त्यात दोन प्रवाशांपैकी तरुण प्रवासी जागा झाला। त्यानं आपल्या सीटखाली आपली बॅग आहे की नाही हे पाहिलं। बापरे, त्याची बॅग तिथं नव्हती। त्यानं त्या म्हाताऱ्या प्रवाशाला उठवलं। ए, माझी बॅग कोणतरी पळवली, तुझी पण दिसत नाही। म्हातारा प्रवासी पण दचकून जागा झाला। आता काय करायचं? दोघेही किंचाळे समोरच्या बाकड्यावर बसलेला एक म्हातारा प्रवासी त्यांना म्हणाला, तुमच्यासारख्या लोकपती माणसांनी असं 3 टायरमधून प्रवास करणंच योग्य नाही। इगतपुरी स्टेशनवर तुम्ही गप्पा मारताना तुमच्या बॅगांमधून किती रक्कम आहेत हे उघड उघड मोठ्याने बोलत होता, तर ते कुणीतरी भामट्यानं ऐकलं असणार, त्यानंच तुमच्या बॅगा पळवल्या। आता बसा हरी हरी करत। तुमची जाम नुकसानी झाली आहे। कल्याण रेल्वे पोलिसांकडे तुमच्या बॅगांची चोरी झाल्याची तक्रार तरी आता करा। बॅगा अजून सापडतील। आता तुमच्याकडे मुंबईला जाईपर्यंतच्या खर्चासाठी तरी पैसे आहेत ना की मी देऊ? नको नको, पैशाची गरज नाही। माझ्याकडे 3-4 रुपये आहेत, त्यात आमचा चहाचा खर्च भागेल, तो तरुण प्रवासी म्हणाला। आपल्या बॅगा गेल्यामुळे आता आपली खरंच पंचायत होणार, त्यात माझ्या मिशा होत्या। आता शिवाजी मंदिरात गेल्या नव्या मिशा घ्याव्या लागतील, म्हणजे मला पुन्हा 10 रुपये दंड बसणार, तो म्हातारा प्रवासी म्हणाला। म्हणजे तुम्ही आहात तरी कोण? तुम्हाला नव्या मिशा कशाला लागतात? कोट्यवधीच्या रकमा असलेल्या बॅगा चोरीला गेला तरी तुम्ही इतके शांत कसे? समोरच्या बाकड्यावरचा प्रवासी बोलला। तो म्हातारा आणि तरुण प्रवासी खूप मोठ्या मोठ्याने हसले। तरुण प्रवासी म्हणाला, अहो, आम्ही नाटकवाले, मी राजा गोसावी आणि हे शरद तळवलकर। आमच्या बॅगांमध्ये आमचं फक्त मेकअपचं सामान होतं, बाकी काही नव्हतं। मग इगतपुरी स्टेशनवरच्या तुमच्या लाखाच्या कोटीच्या गप्पांचं काय? ते तुम्ही खरंच मानलत की काय? अहो, आम्ही केवळ वेळ घालवण्यासाठी आमच्या नव्या नाटकाची रिहर्सल करत होतो।